नमस्कार बालमित्रांनो, आपण इयत्ता 8वी NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहोत। त्यासाठी आज आपण या ठिकाणी एक घटक आपण अभ्यासणार आहोत। तर या ठिकाणी बालमित्रांनो, फळ्यावरती मी दोन चित्र काढलेले आहे। तर सिद्धांत खंडावेळे समोर ये बरं। हा, हे दोन चित्रामध्ये तुला काय फरक आढळत आहे? पिंजऱ्यामध्ये पक्षी बाहेर भिंत येत नाही। हा, आणि दुसरा झाडावरचा पक्षी कसा आहे? ते मोकळा आहे, त्याला पुढे जाऊ शकतो। वा वा, छान। म्हणजे तो कसा आहे? मुक्त आहे। कसा आहे? मुक्त आहे। शाबास गौरव। हे बरं, तुला याच्यातला कोणता पक्षी आनंदी दिसतो आहे? झाडावरचा। झाडावरचा कोणता पक्षी आनंदी दिसत आहे? झाडावरचा। हा, मग आमण तू ये, हा पक्षी याच्याकडे पाहिल्यानंतर तुला आनंद होत आहे का? नाही। मग बरं, त्याच्याकडे तुला याच्याकडे पाहिल्यानंतर तुला आनंद वाटतोय? याच्याकडे पाहिल्यावर तुला आनंद वाटतोय का? नाही, है का नाही? हा मन आहे पहा, आपल्या वर्गातील अत्यंत हुशार असा विद्यार्थी आहे, खूप अभ्यासू आहे आणि तो व्हिडिओ निर्मितीला सुद्धा आपल्याला मदत करतो। धन्यवाद। तर यानंतर सिद्धार्थ शिंदे, पहा तुला यापैकी कोणत्या ठिकाणी जाऊन राहावं वाटेल? झाडावर। झाडावर जाऊन राहावं वाटेल। वा वा वा, शाबास। खूप झाडावर म्हणजे मुक्त स्वातंत्र्य आवडतं का नाही तुम्हाला? सर्वांना स्वातंत्र्य आवडतं ना? छान छान। तर जस आपल्याला या दोन पक्षांमधून आढळलं की जो मुक्त आहे, स्वातंत्र्य आहे, म्हणजेच माणसाला सर्वात जास्त आवडणारी जर कोणती गोष्ट असेल तर ती गोष्ट आहे पहा बालमित्रांनो, स्वातंत्र्य। कोणती गोष्ट आहे? स्वातंत्र्य। मग आपला भारत देश सुमारे 150 वर्षे अशा प्रकारे पारतंत्र्यात होता आणि स्वातंत्र्यामध्ये झाल्यानंतर असा भारत देश आपला तयार झालेला आहे। आजच्या पाठामध्ये आपण स्वातंत्र्य प्राप्तीची संपूर्ण माहिती आज या पाठामध्ये अभ्यासणार आहोत। मग भारत पारतंत्र्यात होता म्हणजे काय बरं? भारतातील नागरिकांना स्वतःच्या तंत्राने चालणे, म्हणजे कोणतंही काम करणं परवानगी नव्हती। मग कोण करीत होता त्यावेळेस सगळं? आपलं इंग्रज सरकार, त्यालाच आपण ब्रिटिश सत्ता म्हणतो। काय म्हणतो त्याला? ब्रिटिश सत्ता। व्हेरी गुड। मग जेव्हा ब्रिटिशांची सत्ता होती तेव्हा भारताची परिस्थिती अशी झालेली होती आणि मग या ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेतून जेव्हा 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि खूप खूप सगळ्यांना आनंद झाला असा या पक्षासारखा, ही संपूर्ण कथा आपण या पाठात पाहूया। पा, तर ब्रिटिशांची सत्ता आपल्या देशावर सुमारे म्हणजे 1600 सालापासून 1600 ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी त्या ठिकाणी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी म्हणून आली आणि व्यापार करता करता त्यांनी काय केलं पहा, आपल्या भारताला अशा प्रकारे पारतंत्र्यात टाकलं। त्या पारतंत्र्यातून बाहेर निघायला आपल्याला 1947 साल उजाडलं। तर त्यामध्ये पहा, ब्रिटिशांनी हळूहळू हळूहळू आपल्या देशाचा ताबा घेतला। सुरुवातीला फक्त कापड विकण्याचं निमित्त केलं, मग शहराशहरांनी कापड विकण्यासाठी त्यांचे व्यापारी फिरू लागले, मग हळूहळू त्यांनी इथले कच्चे दुवे अभ्यासले, मग आपल्या देशातली खूप संपत्ती त्यांना हवी हवी वाटली आणि मग त्यांनी ती संपत्ती मिळवण्यासाठी आपल्या देशाला ताब्यात घेतलं। मग पुढे काय झालं पा, या ब्रिटिशांच्या सत्तेच्या विरोधात भारतामध्ये खूप अशी स्वातंत्र्याची चळवळ चालू राहिली आणि त्या चळवळीतून अनेक प्रकारचे आंदोलन चळवळी होत होत पुढे पुढे आणि ब्रिटिश सत्ता काय करायची त्या चळवळी दडपण टाकत असे आणि ह्या दडपून टाकण्याच्या ह्याच्यात त्यांनी काय केलं, आपल्या देशाला पारतंत्र्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय जनतेने भारतातील नेत्यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याचा लढा व्यापक सुरू झाला। अशातच जगामध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले
आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये भारतातील स्वातंत्र्याचा लढा व्यापक झाला आणि त्याच वेळेस मग ब्रिटिशांना त्या ठिकाणी असं वाटायला लागलं की आता आपल्याला भारताला स्वातंत्र्य देण्याची वेळ येऊ शकते. म्हणून मग त्यांनी काय केलं तर भारतामध्ये विविध योजना राबवण्याचं त्या ठिकाणी सुरुवात केली आणि त्यांना वाटलं की आता आपण काय करू, भारतीयांसाठी काही योजना देऊ. आणि त्याच वेळेस आपल्या देशामध्ये राष्ट्रीय सभा नावाची एक संघटना त्या ठिकाणी स्थापन झालेली होती आणि ती भारताच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ करत होती. आणि ही राष्ट्रीय सभा धर्मनिरपेक्षपणे त्या ठिकाणी देशाचं ऐक्य टिकवण्यासाठी प्रयत्न करत होती. परंतु ब्रिटिशांनी काय केलं, राष्ट्रीय सभेचं काम जोमात चाललेलं आहे हे पाहून राष्ट्रीय सभेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यांनी फोडा आणि राज्य करा या कुटील नीतीचा वापर करून भारतातील हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मीय लोकांना त्या ठिकाणी एकमेकांपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला, फूट पाडली. आणि त्याचा परिणाम म्हणून असा झाला की पुढे ब्रिटिशांनी जनतेला सांगितलं की काय, की राष्ट्रीय सभा मुसलमानांचं हित पाहत नाही, मुसलमानांच्या विरोधात आहे. आणि मग त्याचाच परिणाम असा झाला की भारतामध्ये मुस्लिम लीग नावाची एक स्वतंत्र संघटना स्थापन झाली आणि त्यांनी मग त्यांनी ह्या राष्ट्रीय सभेच्या विरोधात काम करायला सुरुवात झाली. तरीही आपल्या देशाला पुढे हळूहळू स्वातंत्र्य मिळालेलंच आहे ते आपण पुढील भागामध्ये पाहूया. धन्यवाद.